ईमेल आयडी बाबत शिंदे गटाच्या अर्जावर ठाकरे गटाचं उत्तर, अध्यक्षांसमोर पुरावा म्हणून सादर केली नोंदवही, शिंदेंवर कारवाईसाठी 30 जून पर्यंत वाट का पाहली, जेठ मलाणींचा सवाल। मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, छत्रपती संभाजीनगर मध्ये जरांगेंचं जंगी स्वागत, 35 जेसीपीतून पुष्पगुच्छ। 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबई धडकणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मालेगाव कोर्टाबाहेर संजय राऊत यांचं शक्ती प्रदर्शन, 178 कोटी गोळा केले त्याचा हिशोब द्या, राऊतांचं आवाहन, आम्ही दादांचे दादा नावांचे दादा नाही राऊतांचा टोला। मंत्री दादा भुसे यांनी राऊतांविरोधात दाखल केलेल्या तडजोडीस तोडजोड नाहीच राऊतांचं स्पष्टीकरण, कोर्टाच्या दोन्ही बाजूंना खडे बोल, 3 फेब्रुवारीला हजर राहण्याचं कोर्टाचे आदेश। अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार गटाची बैठक, खासदार आमदार बैठकीला उपस्थित राहणार, शरद पवार मार्गदर्शन करणार। अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर मधला आजचा दौरा रद्द, हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती, मराठा समाजाच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याचीही चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, मराठी पाट्या टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। 5 राज्याच्या निवडणुका संपताच महाराष्ट्रात भाजप ऍक्शन मोडवर, निवडणुकांचा प्रचार करून राज्यात परतलेल्या नेत्यांची तातडीची बैठक, 16 डिसेंबरला नागपुरात भाजप कार्य समितीची ठरणार रणनीती। मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप आमने सामने, बुलडोजर फिरवा पाट्या आपोआप मराठी होतील, देशपांडेंचं वक्तव्य, तर आधी स्वतःच्या मित्रांच्या कार्यालयावरच्या पाट्या मराठीत करा, शेलारांचा सल्ला। पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरात चक्रवादळाची शक्यता, मिचॉंग चक्रवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज। कोल्हापूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा आज सलग दुसऱ्या दिवशी संप, 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची कर्मचाऱ्यांची मागणी, नागरिकांचे हाल। सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा मोठी वाढ, 10 ग्राम सोने 63,000 रुपयांवर, जागतिक पातळीवर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचा परिणाम। मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 डिसेंबरला लागणार।